आज म्हजे बरोबर आसात हॉट सिटाचे डॉक्टर महेंद्र कुडचडकर, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक्स हेल्थवे हॉस्पिटल. म्हणजे हेल्थवे हॉस्पिटलाच्या हाडांच्या विभागाचे तज्ज्ञ दोतर, सिनियर डॉक्टर आसात. गोंयांत तांचें बरेंच नांव जाल्लें आसा. आनी हो विशय आमी ह्या दिसांनी ह्या खातीर मुद्दम हाडला, खरो म्हणजे की इट इज बेसिकली पब्लीक डिमांड अशें म्हणू येता. आमकां बरेचशे मॅसेजीस आयले की थंडेच्या दिसांनी, म्हणजे शिंयाच्या दिसांनी बरेचशे जे जाणट्यांचे किंवा बाकीचे हाडांचे जे प्रॉब्लम ते मातशे एग्रेवेट जातात. सो ह्या संदीचो फायदो किंवा तुमकां जाय तशें म्हणत, म्हणजे ह्या निमतान तुमचे मेरेन वैजकी मळावेल्यो बऱ्याच हाडांच्या विशयांतल्यो ज्यो गजाली आसात त्यो पावपाचो आमचो प्रयत्न आसा. तुमच्यांनी आमकां फोन करून प्रश्न विचारूं येता. आमचो नंबर सकयल स्क्रोल जाताच. फोन करताना तुमच्या घराकडल्या टीव्हीचो आवाज कमी करात आणि फोन करात. डॉक्टर नमस्कार. आणि म्हाका दिसता आम्ही सगळ्यांक जे आमचे पळोवपी आसात त्यांना ह्या नातलांच्या सणाची परबी देऊया. आणि एक कॉमन म्हणजे विचारतात, आम्ही दर फावटी बरेच फावटी असे हाडांच्या वेगवेगळ्या दुयेंसां अशी उरल्यात, पण अशी केन्ना केन्ना अशी दुयेंसां बी असतात जी जन्मजात असतात, की जन्मापासूनच जाऊ शकतात किंवा असे मे बी बिकॉज ऑफ सम त्यांचं मेटाब कसले डिफरंट टायप ऑफ एरर्स. सो म्हाका हाचेर मातशें भाष्य करून मागीर हळूहळू फुडें वरचें. बर्थ डे डिफेक्ट असतात, तातूंत ऑर्थोपेडीक जे आमकां चडशे डिफेक्ट दिवन दिसून येतात ते म्हणजे क्लब फूट, भुरग्यांचे जी पांय जे असतात तशे भितरल्यान टर्न जाल्ले असतात. बाकीचे खूप तरेचे जाऊ शकतात, किंवा पेशंटाक जन्मतात तांचे जॉईंट डिसलोकेट झाले असू शकतात, हिपाचे जॉईंट स्पेशली सुटिल्ले असू शकतात, किंवा तांकां एक्स्ट्रा बोटां असतात, किंवा एक बोट कमी असता, किंवा थोडी जन्मतात थोडी हाडांच डेव्हलप जायनात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जे आमकां सगळ्यात कॉमन जे आम्ही ट्रीटमेंट करतात ते म्हणजे क्लब फूट, ताका आमी सीटीव्ही म्हणतात. आणि हे क्लब फूट जन्मता जेव्हा भुरगे जन्म झाले की आणि चल्यांनी चढ दिसून येत आहे 6:1 रेशियो. अच्छा. आणि हाजो ट्रीटमेंट इज नॉट सर्जिकल, फक्त बाय रेग्युलर स्ट्रेचिंग आणि प्लास्टर घालून ओवर अ पिरियड ऑफ 1 or 2 months एक 8 to 10 सिटिंगात ते कंप्लीट करू सारखे करू शकता विदाउट सर्जरी, शस्त्रक्रिया केल्याशिवाय 95% ऑफ द टाइम. अच्छा. सो बेसिकली हो जो क्लब फूट सांगला तुम्ही, तो का चढ दीस रावण नसताना एट द अर्लियर जर ट्रीटमेंट सुरू केली जाल्यार हे 10 सिटिंगांनी भितर तो बरो जाऊ शकता आणि ऑपरेशनची गरज असते. मग सांग डॉक्टर की हाचे फीचर्स कसे कळतात, जर तुम्ही म्हटले की आता लहान भुरग्याचे नाही, सो हाऊ यू म्हणजे तुम्ही कसे जजमेंट. जनरली जो पाय जो पावल जे असतात ते पावल असतात असे फुडल्यान दिसता तुका पावल, जेव्हा पावल असे भितरल्यान टर्न झाले असतात, हा म्हणजे जे जमनीक तेकू जाय पॉईंट भितरल्यान टर्न झाले असतात. आणि जे पण दोतोर डिलिव्हरी करतात त्यांना रोखडेच कळून येतात आणि दे वील ऑलवेज सेंड ऑर्थोपेडिक सर्जन. पण ते टाइम काढनासना बेस्टे तेल काढून हे काढून टाइम वेस्ट करनासना ऑर्थोपेडिक सर्जन कडून ट्रीटमेंट बेगीतले बेगीन स्टार्ट करपा जाय. अच्छा. सो बेसिकली हो एक अतिशय महत्वाची गजल असा की जेव्हा तुमकां अशें डॉक्टरान निदान केलें की तुमच्या नदरेक आयलें आणि जर तुम्ही डॉक्टर सांगले जर बेगोबेग ना तो ल्हान असा मागीर हळूहळू सारके जातले अशा तरेचे तुमचे तर्कबुद्धी लढयनासतना म्हाका दिसता डॉक्टर आणि हाडाच्या दोतोराकडे वचप. ऑफन दोतोर कितें करतात बरेचशे फावटी ते दोतोराकडे जाऊन दोतोर एक आय एम नॉट ब्लेमिंग एनीबडी, पण मे बी आउट ऑफ द लिमिटेशन ऑफ नॉलेज वॉट एवर इट इज समजा दिसले ना जातलो हळूहळू सारखो. सो रादर दॅन टेकिंग ऑल दीस वाय डोंट यू गो टू ऑर्थोपेडिशियन, हाडाच्या दोतोराकडे वचात. आणि एक अतिशय महत्वाची गजल असा की डॉक्टर मला सही फॉर नॉट मिस्टेक तुम्ही आता प्रेसिडेंट वाईस प्रेसिडेंट असतात म्हणजे इंडियन सोसायटी ऑफ एंकल अँड फूट अँड एंकल. म्हणजे मला सांगा हा जो तुमचा विभाग असा तर वॉट इज युअर फोकस, वॉट इज युअर एरिया, वाय यू फेल्ट दिस शुड बी वर्क एज अ इंडिपेंडंट एंटिटी. 20 वर्सां फाटी जेव्हा म्हणजे ट्रेनिंग चालू आशिल्लें ऑर्थोपेडिक्सान तेन्ना फूट अँड एंकल म्हणून सेपरेट ब्रांच नाशिल्ली. बरोबर. दीस ब्रांच इन अमेरिका युरोपियन हॅज डेव्हलप्ड अबाउट 10-15 years अगो, बट आता इंडियेक आयले फक्त एक 4-5 वर्सां झाले. अच्छा. सो आय हॅव टेकन द स्पेशल ट्रेनिंग इन युनायटेड किंगडम इन इंग्लंड फॉर दीस फूट अँड एंकल. अँड आय मीन इन द लास्ट 2-3 years नाव वी हॅव फॉर्म दीस इंडियन फूट अँड एंकल सोसायटी. आय वॉज द वायस प्रेसिडेंट लास्ट इयर. अँड आम्ही आमचो एम म्हणजे की जे ऑर्थोपेडिक सर्जन्स जे असतात म्हणजे भाषेन जे जांका हाचेर म्हणजे डिटेल नॉलेज खबर ना तांकां शिकोवपाचे बी रेग्युलर ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, मागीर सीएमईज असतात. आता हाजी गरज कितें पडटा, बेजिकली जेन्ना आमची ट्रेनिंग सुरू आशिल्ली तेन्ना आमकां दिसतालें की फूट अँड एंकल प्रॉब्लम जे इंडियेंत सामके कमी, कित्याक आमी बेश्टे पांयांनी भोंवतात आनी हें आमकां त्रास जावचे ना, पूण ती चुकीची गजाल. बरोबर. आमचे इंडियन पॉप्युलेशन स्पेशली आतां बिकॉज ओबेसिटी हॅज इन्क्रीज म्हणजे वजन लोकांचें खूब वाडूंक लागलां, ताका लागून फूट अँड एंकल प्रॉब्लम्स वाडत गेले. आतां एक एग्जाम्पल दितलो जाल्यार तुका थोड्यांची बोटां फुडली बोटां वांकडी आसतात, कंटिन्युअस बूट घालतात तांची टो जे व्हडलो टो आसता तो वांकडो जाता, किंवा मागीर तांकां हील पेन व्हेरी कॉमन इज व्हेरी कॉमन सिमटम इज हील पेन, आपले खुटीचे सकयल तांकां दुखपाक लागता सकाळी उठ्ठके, किंवा थोड्यांक फ्लॅट फूट आसता, ते फ्लॅट फूट जाल्ल्यान तांचे भितरले सायडीन तांच्या शिरांक सूज येता, थोड्यांक स्पेशली कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर जावं शकता पडून, ते जर सारखे ट्रिटमेंट केले ना जाल्यार मागीर फाल्यां आर्थरायटीस जावन मागीर जन्म तांकां लायफ टायम प्रॉब्लम. सेकंड अनदर थिंग इज डायबिटीज. डायबिटीज ज्या मनशांक जाता तांकां डायबिटीक
फूट प्रॉब्लम्स आर द मॅक्झिमम. अच्छा. अल्सर जावप, मागीर ते पेखना, मागीर वर्सांच्या वर्सां मागीर ताजी भितरली हाडां केसूळ जातात. आनी तांकां फक्त ते बेश्टे रेगुलर ड्रेसींग केलें म्हणून ताजे घावे पेखना, तांकां स्पेशल टॅक्नीक आसतात ते घावे पेकोवपाक. ताका लागून फूट अँड अँकल सोसायटी, फूट अँड अँकल प्रॉब्लम्स आर व्हेरी व्हेरी स्पेसिफीक प्रॉब्लम्स अँड हॅव टू बी ट्रिटेड बाय अ स्पेशलिस्ट. अच्छा. सो फॉर एक ते सांगता लोक म्हणजे कितें आसा, हो जो माध्यम आसा म्हणजे प्रायम टीव्हीचो, आमचे भितर वी ऑलवेज ट्राय टू कन्वे सम डिफरंट स्टोरीज बाबा ह्या वैजकीय मार्ग कितें नवें आसा किंवा कितें एटलिस्ट लोकांक माहिती मेळची. बिकॉज एज युअर रायट जे सर, आमकां एक दिसता की हाडाचो धर्म फ्रॉम सरसे पावतात म्हणल्यार जो कितें जालें तकली फुट्टा जाल्यार ताचे कडेन वचत, तकली दुखता जाल्यारूय वता, मान वळटा, हात वळटा पासून ते पांयाचे बोटाचे जशें तुमी सांगले घावो जालो जाल्यार बी वता. बट एज वॉट यू हॅव डिस्क्रायब नाव की हाचो अर्थ असो आसा की आज डे बाय डे द थिंग्स आर बिकम सुपर स्पेशलायज. आतां तुमी सांगले की पांयाचे आनी म्हणजे अँकल म्हणजे सकयल जो कुबो आसा थंयचे दुखी किंवा थंयचे जे आजार आसात थंयचे दुयेंस आसात ते सुद्दां हँडल करप इज अ इंडिपेंडंट चॅलेंज आनी इंडिपेंडंट एंटिटी. एंटिटी करेक्ट. तुम्ही आणि तो सांगले की डायबेटीक फूड असं बरेचशे वेळ आम्ही असे पळतात की त्यांना दोतोरे म्हणजे वॉज युअर रायटली सेड की त्यांना आम्ही ड्रेसिंग करतात, पण हाचे मॅनेजमेंट किंवा वॉट इज बाबा हातून तुमचा वॉट इज युअर अप्रोच स्पेशली आय एम टॉकिंग डायबिटीज बिकॉज इट इज व्हेरी म्हणजे सामको आता वी आर आउट ऑफ कंट्रोल. डायबिटीज जे दुयेंस सामके वाडत जाला आणि तुझे डायबिटीज कंट्रोल करपाचे ब्लड लेवल कंट्रोल करपाचो एक भाग झालो. दुसरो भाग म्हणजे ते फुटाचो केअर घेऊपाचो. बरोबर. नॉर्मली कितें जाता, डायबिटीज लोकांक तांचे न्युरोपथी जाता, तांचे नर्व सारके काम करना, तांकां लागून तांकां पांयांक कितें तोपले तांकां कळना, मागीर तो घाव जाता तोय कळना, भितर आपसेस जाता, मागीर तो डीप इन्फेक्शन जाता आनी मागीर ते घावे मागीर वर्साच्या वर्सा पेकनात. हाचें कारण इज नॉट इन्फेक्शन, हाचें कारण इज बिकॉज तांकां पांयांक सेन्सेशनूच ना. अच्छा. सो तांचो फर्स्ट ट्रिटमेंट इज तो घावो क्लीन करून तांकां एक स्पेशल तरेचो बूट बसयतात, ताजे वयल्यान ऑटोमॅटिकली तो प्रेशर जो आसा त्या घाव्याचेर तो वता आनी विदीन 3 weeks to 4 weeks खंयचोय घाव जो हाडा बरेन तुजो पाविल्लो आसा तो पेकून येता. अच्छा. विदाउट रेगुलर ड्रेसिंग करूंकच जाय, पण मोस्ट इम्पॉर्टंट इज टू यूज दॅट ऑर्थोटिक म्हणटात आमी, जे आमी त्या बुटांनी घालतात वीच वील हेल्प टू डी लोड. सो बेसिकली ते घावे डायबिटीजीन कित्याक जाता हे पयली समजून येवंक जाय. बरोबर. आनी मागीर ताजो ट्रिटमेंट स्टार्ट करपाक जाय. डॉक्टर, म्हाका सांग एक प्रश्न आला. हरीश कुडणेकर साखळेच्यान तांचो प्रश्न आसा की आपल्याक युरिक एसिड वाडटा आनी ताका लागून आपले म्हणजे पांयांक खूप दुखता, आपूण एज फार एज पॉसिबल डायट कंट्रोल करता पण आपल्याक तुम्ही मातशें मार्गदर्शन करचें. हरीश बाब, तुमचे प्रश्न जावप. हरीश बाब, हो जो प्रश्न तुवें केला तो आज युरिक एसिडाचो प्रमाण खूप वाडला आणि ताजे मेन कारण म्हणजे लायफस्टाईल, जे आमचे खावप पिवप खूप सोरो पिवप किंवा खूप मांस खावप आणि आजकाल पार्ट्यो वाडल्या खूप. सो लायफस्टाईल लोकांची चेंज झाल्या आणि ताका लागून वजन वाडटा ते जाल्लेच, ताका लागून तो युरिक एसिडाचो लोड जो असता किडनीचेर तोय वाडला. सो किडनी इज नॉट एबल टू फिल्टर इट आउट, हो एक पार्ट ठरलो. दुसरी, नॉर्मल जेवण जेवून सुद्दा एकदा युरिक एसिड जाता, सगळं डायटाचेरूच भार न्ही. थोड्यांक जल्मदा थोडे एन्झाइम डेफिशियन्सी असतात, तांकां कांय ना खाल्यास, म्हणजे समज शिवराक मनीस असता ताका सुद्दा युरिक एसिड प्रॉब्लम जावं शकता. सो युरिक एसिड लेवल जर एक सर्टन 6.8 किंवा 7 वयर असलें जाल्यार रेगुलर मेडिकल ट्रिटमेंट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे रेगुलर गुळयो, म्हणजे आयुष्यभर जशें डायबिटीक आनी ब्लड प्रेशराक आमी आयुष्यभर गुळयो घेतात, तश्यो युरिक एसिडाक गावट जे जाता लोकांक तांकां गुळयो घेवप इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कारण फक्त दुखीक लागून युरिक एसिड ट्रिटमेंट करूं जायना. युरिक एसिडाचो दुसरो जो मेन डॅमेज जाता ती किडनी. अच्छा. सो ते किडनी लेवल, किडनी जर तुम्ही प्रोटेक्ट करूं जाय आयुष्यभर जाल्यार ते युरिक एसिड लेवल सारखे नॉर्मल असपाक जाय. सेकंड पार्ट इज ट्रिटमेंट ऑफ द पेन. आतां नॉर्मली पेन जाता ती फुटाक जाता, कारण पॅरिफरल पार्ट म्हणजे जो थंड भाग असा आंगाचो तो खंयच्याय जॉयंटाक जावं शकता, नी जॉयंटाक जावं शकता. अँड मेनली इट इज कॉमनली सीन इन मेन आणि विमेन आफ्टर मेनोपॉज. अच्छा. सो जनरली सो दादल्यांनी चड प्रमाण आला आणि एकदा ते अटॅक आयलो की मेन फर्स्ट थिंग करूं जाय की आयस लावूं जाय आणि थोडी गुळी असा पेन किलर जे असतात स्पेसिफिक ते युरिक एसिडाक लागून वेगळेच असतात, नॉर्मल पेन किलर काम करनात. सो ते डॉक्टरकडे वचून एकदा निदान झालं की त्याचे ट्रिटमेंट करू जाय आणि आयुष्यभर ट्रिटमेंट करू जाय. लोक कितें करतात, पेन किलर घेतात, ती पेन अटॅक गेलो की तांकां दिसता दुयेंस गेलें. अच्छा. तशें नासता, इट इज लायक डायबिटीज. एकदा युरिक एसिड प्रॉब्लम डायग्नोज जालो की लेवल युरिक एसिड सारखे तशें उरूं जाय. अच्छा. बट डॉक्टर, आतां जस्ट आमी जस्ट स्ट्रेचिंग डिस्कशन लिटल फॉर, म्हाका सांगा की आतां तुमी तुमी म्हटलें तशें समज युरिक एसिड लेवल तुमचो हाय आशिल्लो, यो टेकन द मेडिसीन आनी इट हॅज कम अंडर कंट्रोल, देन यू हॅव टू कंटिन्यू द सेम मेडिसिन. लायफ लॉंग कंट्रोल करूं जाय. अच्छा. कित्याक नाल्यार ते अटॅक्स परते परते येऊ शकतात. हा, बेसिकली दीस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आमचो आमचो समज असा की डायबिटीज प्रेशर हांकांच फक्त बाबा लायफ लॉंग, बट युरिक एसिड हे कॉमन प्रॉब्लम असा, ताका लायफ लॉंग, इट इज अ लायफ लॉंग ट्रिटमेंट. डॉक्टर शेवंती मणेरकर म्हापसाच्यान प्रश्न असा तेंचो की आपल्याक खुबशे फावटी धोंपरां दुखता,
आणि आपल्याक पेन किलर म्हणजे जे कॉमन बाजारात येतात आणि एक म्हणजे डिक्लोफेनॅक मेन्शन केला जे घेतो बरे दिसतं. पण आपण खूप फोटो असे ऐकला की हे घेतल्यावर जीवाक माल, पण दोतोरी केन्ना केन्ना आपल्याक ह्यो कॅप्चर करून दिता कारण आपल्याक बरे दिसता म्हणून. सो वॉट इज युअर एडवायस शेवंती बायचो प्रश्न खरंच बरं असा. आणि मग दिसतं एट द सेम गो आय थिंक वी कॅन ऑल्सो ॲड्रेस द इश्यू ऑफ दिस ओव्हर द काउंटर लोक वचून घेतात त्याच्या बद्दल मात्र मार्गदर्शन करतो. एक स्टडी जाल्ली फाटी आणि तसून दिसून आयले की दुयेंसा परस वखदांनी चड लोक मारतात, म्हणजे वखदां घेऊन चड लोक मारतात दुयेंस सोडून. सो हाजो अर्थ कितें जालो की अँड स्पेसिफिकली इन कंट्री लायक इंडिया ज्या भारत देशान आमचे जे रेग्युलेशन्स तितले स्ट्रिक्टली पाळनात, फार्मसीवाले गेलो आपल्याक आणि जोर आयला एक म्हाका दुखीची गुळी दी, सो तो बऱ्या हातून दिता. पूण ते वखद म्हणजे इट इज लायक अ पॉयझन इफ इट इज नॉट गिवन इन द करेक्ट प्रोपोर्शन टू द करेक्ट पर्सन एट द करेक्ट एज. आणि खंयच्या पेन खंयचोय पेन किलर दिवच्या पयली पेशंटाची एज, ताका डायबिटीज आसा काय ना, ब्लड प्रेशर आसा काय ना, ताका आणि कसले कॉम्प्लिकेशन आसा, थोडे पेन किलर ओवर रिएक्ट एनी पेशंट. सो सहज वचून तुवें गुळी पेन किलर घेतली ओवर द काउंटर जाल्यार ताजो माल पडू शकता. पेशंट एक डायक्लोफेनॅक गुळी घेऊन पेशंटाची किडनी शट डाऊन जातात आयुष्यभर, मागीर तांकां डायलिसीस घे, मागीर तांचे म्हणजे इट इज नॉट ए चॉकलेट. बरोबर, पेन किलर इज नॉट अ चॉकलेट. डोंट इट एव्हरी टॅबलेट जे तुझ्या पोटान वता ताजो इफेक्ट असा तसो ताजो साइड इफेक्ट असता. बरोबर, सो ते दोतोरान सोडून ते वखदां कोणेच देऊ जायना. बरोबर, सो असे जेव्हा डॉक्टर असतात नाही घेतात डिक्लोप, हाऊ यू विल कम टू नो की ह्या पेशंटाक हे मेडिसिन, सिन्स यू ऑल्सो मेन्शन की एक फर्स्ट डोस असतो त्याला ट्रीटमेंट प्रॉब्लम. सो जनरली आय अवॉइड गिविंग डिक्लोफेनॅक टू ओल्डर पीपल. सो सामकेच जर यंग पेशंट असले 20-25 वर्षाचे ऍक्सिडेंट जाऊन पहिल्या दिसा जी मेन दुख असतात ते एक दोन दिस दिवप, दोन दिसा वयर खंयचोच पेन किलर घेवप ना. अच्छा, सोडून एक क्रोसीन पॅरासिटामॉल गोळी, पॅरासिटामॉल इज सेफ, ती सोडून आणि खंयचीच ओव्हर द काउंटर गोळी घेवची न्ही पेन किलर दोतोराक विचारल्याशिवाय. डॉक्टर म्हणजे सांग अनेक प्रश्न असा डॉक्टर आमकां अपर्णा गोसाय विचारता. डॉक्टर खुबशे फावटी आमकां समज ऍक्सिडेंटान अशे पांयांक इंजरी जाता आणि तो जो डिफेक्ट असता तो लाईफ लाँग उरता, पण ह्याचे कारण असे तर केन्ना केन्ना आम्ही हॉस्पिटलांनी वता पण त्यांना दिस इज हर परसेप्शन टायम टू ट्रीटमेंट मेळना, डिले जाता आणि हाका लागून. सो वॉट इज युअर ॲडवाईस म्हणजे हाऊ टू गो अहेड स्पेशली असं जेव्हा ॲक्सिडेंट केसेस असतात त्यांना, कारण तू म्हणजे वॉट इनडायरेक्टली शी हॅज ऑल्सो मेन्शन अबाउट मेडिकल लिगल केसेस असतात. अपर्णा भाई तुझा प्रश्न सामको योग्य असा म्हाका दिसता, दीस रिक्वेस्ट टू बी ॲड्रेस. अपर्णा भाई कितें जाता पळय, आज लोकांक एक कितें जालां की ॲक्सिडेंट जालो की पयलीं लोक हॅल्प करपाक भितात, पुलीस केस जाली मागीर आमकां पुलीस स्टेशनार वचपाक जाय. आतां मेन मनीसपण आसपाक जाय की खंयचोय मनशाक कितें ॲक्सिडेंट जालो की दुखापत जालें की हॅल्प करप हें मनीसपण अशें तें करुंकूच जाय. आनी यू शूड नॉट फियर द लॉ बिकॉज लॉ इज ऑलवेज प्रोटेक्टींग द पर्सन हू इज हॅल्पींग. दुसरी गोश्ट, ताका खंयच्या हॉस्पिटलांत पावोवपाचो, प्रायवेट हॉस्पिटलांत पावोवपाचो काय गव्हर्मेंट हॉस्पिटलांत पावोवपाचो हें चिंतनासतना ताका सगळ्या खंयच्या लागींच्या लागीं हॉस्पिटलांत पावो जाय. कित्याक मेडिकल लिगल केसीस आर हँडल्ड बाय ईच अँड एव्हरी हॉस्पिटल आणि इट इज नॉट दॅट इट इज अ रॉंग नोशन दॅट फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलांत गेले जाल्यारूच MLC केसीस रजिस्टर घेतात, तशें न्ही. खंयचे प्रायवेट हॉस्पिटलांत बसून जे एक्सेप्ट करतात ट्रॉमा केसीस दॅट वील बी हँडल्ड. आणि लोकांनी जे कित्याक टायम इज ऑफ एसेन्स. बरोबर, आणि प्रायवेट हॉस्पिटलांत किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलांत अशें धरनासतना जंय खंय बरो ट्रिटमेंट मेळटा थंय बेगीन पेशंटाक घेवन नियर बाय प्लेस वी शूड टेक अँड इट वील बी हँडल्ड विथ द सेम केअर अँड कितें म्हणटा स्किल्स. बरोबर, सो एट द सेम टायम नाही आता म्हणजे हातून एक इम्पॉर्टंट गोष्ट असं असं की इवन टुमारो वेन दीस सिन्स इज मेडिकल लिगल केस हाका जे लिगल एव्हिडन्सीस किंवा हे लागत ते सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आर म्हणजे आर कोपिंग अप विथ दॅट चॅलेंज. एव्हरी मंथ आय गो अँड गिव्ह 2 or 3 डिस्पोजिशन्स इन द कोर्ट ऑफ लॉ. सो आणि आमच्याकडे सगळे रेकॉर्ड कीपिंग जसे गव्हर्मेंट कॉलेजीन हॉस्पिटलांत असतात तसेच आमच्या हॉस्पिटलांत. सो बेसिकली ते सांगा म्हणजे ह्या निमित्तानं काही असं कळलं की वेन म्हणजे इन केस ऑफ एनी एमर्जन्सी ऑर एनी ॲक्सिडेंट यू कॅन गो अ प्रायव्हेट हॉस्पिटल अँड कॅन बी मॅनेज आणि त्याचे जे बाकीचे सबसिक्वेंट जे लिगल फॉर्ती सुद्धा कॅन बी कम्प्लीटेड कम्प्लीट ॲज पर द शेड्यूल म्हणजे ॲज पर द ज्युडिशियल सिस्टम जे असं करेक्ट. मग त्या लोकांनी एक लहानसं विसर घेऊया आणि परतून सुरू करूया. दिस इज इन्फो मीडिया प्राईम स्लॉट नेटवर्क अँड युअर वॉचिंग प्राईम युअर व्हॉइस युअर चॅनल प्राईम टीव्हीच्या आमचा दोतर काळचा हो मधलो भाग म्हणजे मिडल थर्ड म्हणून येतात. आणि म्हणजे बरोबर असतात आमच्या हॉट म्हणजे गेस्ट स्पीकर जे आमचे असतात डॉक्टर महेंद्र कुडचडकर हेड ऑफ ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट हेल्थ हॉस्पिटल.
गोच्या नामनाचे हाडाचे तज्ञ दोतोर. तुमच्या ज्यो शंका असतात तर तुम्ही आम्हाला SMS करू येतात, बरेचशे जसे प्रश्न नंबर धाडटा किंवा व्हॉट्सअपवर धाडू येतात, आमचा नंबर सकल स्क्रोल जाता. जर तुम्ही फोन करतोय जर आम्हाला घराकडे टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारात. डॉक्टर, आम्ही एका बरेच इंटरेस्टिंग आचार आशिल्ले, ते म्हणजे वेगवेगळी तरेची दुयेसां हाडांची विच आर ॲड्रेस इन अ व्हेरी डिफरंट वे. म्हणजे फक्त म्हणजे कंबर दुखी, हात दुखी पण आम्ही पाळतातच, पण बऱ्याचशा फावटी असे काय दुयेस असतात जी जसे तुम्ही सुरुवातीपासून सांगितलं की बर्थ डिफेक्ट जर समज त्याच वेळेत हँडल केलं जर बरे जाऊ शकतं. माहिती तुम्ही डायबिटिक फुटाविषयी सांगा. मग असं आता एक आम्ही एक अतिशय कॉमन प्रश्न हा विचारता म्हणजे विच इज जस्ट स्पार्कलिंग इन माय माइंड म्हणतात तसे की ह्या दिसांनी जसे तुम्ही अगोदर लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हटलं त्यातून एक इम्पॉर्टंट म्हणजे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. ह्या लठ्ठपणाक लागून दुयेसां जातात हाडाची, कारण आमकां फुटी हाडां म्हणजे स्ट्रॉंग आणि ओबेसिटी म्हणजे मातशें कांय अशें दिसता, पण हाका लागून कितें जावं शकता हेचें मातशें आमकां एकदां स्पश्ट करून सांगात आनी हाव वी कॅन प्रिवेंट इट हें आमकां सांगात. ओबेसिटी हें दुयेंस खूब लिपून उरता जस्ट लायक डायबिटीज, कारण इनिशियली जेन्ना वजन वाडटा तेन्ना पयलीं पयलीं कांयच त्रास जायना, फक्त मातशें बटनाचे बटन टायट जाता पॅन्टीचे किंवां कपडे सारके जायना. सो इवेंच्युली आमची प्रत्येक जी बॉडी आसा ती इज डिझायन फॉर पर्टिक्युलर वेट. आतां जशी लिफ्ट आसा तातूंत फक्त चारूच लोक बसपाचे जाल्यार चारूच लोक बसपाचे. आतां तुजें जर एक आयडियल जे बॉडी वेट प्रत्येक, आनी आयडियल बॉडी वेट इज डिसायडेड बाय युअर हायट. हां, सो जितली हायट आसूं जाय तितलें प्रोपोर्शनेटली तुजें वजन आसपाक जाय. तें जर नासलें ना तर ऑटोमॅटिकली कितें जाता पळय, एक कील वाडप आंगाचेर इट मिन्स इट इज 4 kilos फॉर द जॉयंट. अच्छा, मल्टीप्लाय बाय 4 times. सो ताका लागून जे पळय वेट बेरिंग जॉयंट्स आसात म्हणजे धोंपरा म्हण किंवा कमर म्हण किंवा पांयाची सकयली पावलां म्हण, तुजे जर 10 kilos वाडले जाल्यार जॉयंटाचेर ताचे 40 kilos प्रमाण वाडटा. अच्छा, आतां दीस इज अ ह्यूज अमाउंट ऑफ वेट आणि हाज्या कारणान जी नॉर्मल जे वेरेंटेर म्हणटा ते वेरेंटेर चड प्रमाणांत जातात. सेकंडली ओबेसिटी जातकच मनीस हरशीच लेझी जाता, ताका लागून ताचे मसल्स तितले डेव्हलप जाता आणि वजन वाडून वाडून मागीर बाकीची दुयेंसां, म्हणजे फक्त ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम न्ही, ताजेकीन भयंकर दुयेंस म्हणटात ते डायबिटीज. बरोबर, आणि मागीर हायपरटेन्शन, इवन कॅन्सर. कॅन्सराचं प्रमाण इज मच मच हायर इन पीपल विथ ओबेसिटी. सो ताका लागून ओबेसिटी इज वन ऑफ द बिगेस्ट सायलंट किलर्स टुडे, नॉट जस्ट डायबिटीज. आणि इट इज आतां भुरग्यांनी चड चड प्रमाणान दिसून आयला, अँड इट इज प्युअरली बिकॉज ऑफ द थिंग्स दॅट वी इट. अच्छा, आमची फ्रिक्वेन्सी ऑफ इटिंग हॅज इन्क्रीज्ड, द टायप ऑफ फूड, म्हणजे दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट ना, फ्रिक्वेन्सी हॅज टू बी रिड्यूस्ड. आयडियली ह्या बॉडीक 1 meal a डे इज समथींग विच हॅव टू एम फॉर, ते सगळ्याकडे जावचें ना. बरोबर, बट इंटरमिटंट फास्टिंग दीस इज अनदर कॉन्सेप्ट. सो मोर यू फास्ट द बॉडी गेट्स टायम टू रिपेर इट सेल्फ. पयलींचे आमच्या सगळ्या हातून उपास करपाचो आशिल्लो पळय, म्हणजे फ्रिक्वेंटली सणान किंवा खंय आतां लोक ते उपासूय करना, आणि उपास म्हणजे ते तसलेच उपास. सो बॉडी रिपेर दिना टायम करपाक, रिपेर करपाक. सो फास्टिंग इज अ गूड वे. सेकंडली रेगुलर एक्सरसाइज, आणि बेसिकली कितें जाता, आज लोकांक स्ट्रेसूय खूप जाला, ताका लागून भायर जेवप जालां, ड्रिंक्स, स्मोकिंग, ताजे बरोबर जेवण. सो जेवण आनी फूड हॅज बिकम चीप, सो पीपल आर ओवर इटिंग. ऑटोमॅटिकली ओवर अ पिरियड ऑफ टायम ओबेसिटी वाढून मागीर कमरेचे दुखणे, धोपराचे दुखणे, ही सगळी वाढत गेले. सर डॉक्टर, कमरेचे दुखणे सुद्धा म्हणजे वजन वाढल्या जाऊ शकतं. एक्झॅक्टली. सो आमचे जे स्पाइन असा, इट इज अ वेट बेरिंग जॉईंट. अच्छा, हाताचे सोडून मानेचे सोडून स्पाइन आणि सगळे पाय आर वेट बेरिंग जॉईंट. जसे धोपरा झरतात तसे आमचे कमरेचे मणी झरपाक लागतात, आणि ऑटोमॅटिकली आमचे मसल्स जे असतात जे नॉर्मल फ्लेक्सिबिलिटी किंवा स्ट्रेंथ ती गेली की ऑटोमॅटिक आमचे बॅकेक जाता सुरू. आणि सेकंड कॉमनेस्ट रिझन इज द अमाऊंट ऑफ टाइम वी स्पेंड सिटिंग. जे लोक चड बसून काम करतात तांकां कमरेची दुयेंसां खूप. अच्छा, कशें बसून, म्हणजे ऑफिसांत बसून किंवा गाडी चलोवंक चड वेळ, जो पळय सिटींग जॉब आसतात तांकां, जे पळय जितले एक्टीव भोंवपी आसतात तांकां मातशें कमाण प्रमाण मातशें कमी आसता. सो इट इज वन वे बेटर, म्हणजे रादर दॅन हेजेच कडेन, म्हणजे हे कशें बस देव कशें बसून रावपाक वयसर वेन्स वन्स यू मूव, इट इज वन वे बेटर. योगा इज द आन्सर फॉर, इफ यू आस्क मी वन सोल्युशन, वन स्टॉप सोल्युशन इज योगा. जो मनीस योगा करता ताका बॅकेक जावपाचो चान्स इज व्हेरी 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 लेस, अंटील अनलेस बॅकेक जावं शकता बाकीचे दुयेंस, इन्फेक्शन जावं शकता किंवा ट्युमर जावं शकता, तातूंतय कमर दुखता, बट डेट इज व्हेरी रेअर. द कॉमनेस्ट कॉज फॉर बॅक पेन इज फिजिकली अनफिट. अच्छा, वजन चड किंवा एक्सरसाइज करून मसल सामके वीक जाल्ले आसता. सो डॉक्टर, म्हाका सामको एक प्रश्न आयला. जया माशेलकर माशेलच्यान विचारतात की आपले, तुम्ही ते कंबर सांगले म्हणून ताणें मेन्शन केलं असतले, आपली कंबर दुखता आणि दोनूय पायाकडसून कमरातल्यान फोडटा आणि खूप सिव्हियर पेन असता आणि ह्या दिसांनी ते खूपच आपल्याक त्रास करता, हाका किती करू शकता? आणि शी इज अ टीचर बाय प्रोफेशन, 40 years old. शेवंती बाय, तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. जया बाय, कमर दुखप एनी
जी कमर दुखप इज मोर देन 2 to 3 weeks देन यू शूड गो टू द डॉक्टर. अच्छा, पहिले 1-2 आठवडे कमर दुखता जाल्यार साधे एंटी इन्फ्लेमेटरी किंवा पॅरासिटामॉल, एक आईस पॅक लायलो, मातशी रेस्ट घेतली, थोडे व्यायाम केले, तातूंत जर पेन पेन गेली ना जाल्यार इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेट शी गोज एंड सीज अ स्पेशलिस्ट आणि ताजे निदान करून एक्सरे काढून किंवा एम आर आय काढून ताजे जे सिमटम जे सांगता इट सीम्स लाईक शी हॅज गॉट ए स्लिप डिस्क बिकॉज ताका ते पांय दोन्ही पांय वळटात. कित्याक आता एकदा जे आमच्या कमरेचो भितर जे मास असता मणी असता ताजे भितर एक सॉफ्ट टिश्यू असता तो डिस्क म्हणटा ते डिस्क भायर सरतकच फाटल्यान जे नर्व रूट्स असतात ते चिड्डतात, ते चिड्डले की पांयांक वेदना सुरू जातात, ताका आमी सायटिका म्हणटात. सो स्लिप डिस्काचं प्रमाण, स्लिप डिस्क इज वन स्टेज ऑफ बॅक पेन, जेव्हा ती बॅक पेन वाढून वाढून एका स्टेजीर पावतात मागीर ते स्लिप डिस्क जाता, डिस्क भायर सरता. आणि व्हेरी रेअरली इवन इन स्लिप डिस्क सर्जरी इज रिक्वायर्ड, हे एक व्हेरी इम्पॉर्टंट. सो सर्जरी इज अ लास्ट रिझॉर्ट फॉर स्लिप डिस्क. व्यायाम करून 90% ऑफ द पेशंट्स विल गेट बेटर ओवर अ पिरियड ऑफ 6 to 8 weeks. अच्छा, म्हणजे विद इन 8 weeks म्हणजे 8 आठवडे म्हणजे 2 महिन्याच्या एक मिनिमम 3 महिने तरी, 3 महिने रेग्युलरली एक्सरसाइज केल्यास ही सगळं इवन द वर्स्ट ऑफ द स्लिप डिस्क कॅन बी ट्रीटेड विदाउट सर्जरी. अच्छा, म्हणजे बट रेअरली इट मे बी रिक्वायर्ड. अच्छा डॉक्टर, मग आपल्याकडे प्रश्न आला, जसिंता रुबेलो शी इज आस्किंग फ्रॉम अक्षी, द क्वेश्चन इज व्हॉट यू मीन बाय पी आय डी आणि वेदर इट इज सेम एज स्लिप डिस्क आणि हाउ टू मॅनेज दिस. पी आय डी इज अ शॉर्ट फॉर्म फॉर प्रोलॅप्स्ड इंटरवर्टिब्रल डिस्क, इट इज सेम थिंग लाईक स्लिप डिस्क. सो हा जसे सांगला तसेच स्लिप डिस्क कॅन हॅपन टू एनीबडी, एकदा एकदम जे वजन उकलत असताना सारखे उकलले ना जाल्यार स्लिप डिस्क जाऊ शकता, ऑर ओवर अ पिरियड ऑफ टाइम वेन बॉडी वेट वाढली व्यायाम केला ना ताकाय स्लिप डिस्क जाऊ शकता. सो इट कॅन हॅपन एज अ अक्यूट पार्ट एज वेल कॅन हॅपन ओवर अ पिरियड ऑफ टाइम एज अ क्रॉनिक प्रॉब्लेम. सो आता परत डॉक्टर म्हणजे हांगा की ही जी असा म्हणजे आता समज किती उखलता बी जाल्यार व्हॉट व्हॉट यू एडवाइस कारण की स्पेशली कम्फर्टेशन पहिला की कोणाक भुरग्यां उखलतना किंवा सामान उखलतना सो दीस प्रॉब्लम अकर्स. पहिली म्हणजे टेक्निक जे हमाल पहिले आम्ही ते हमाल कसे साक उखलतात 50 किलाचे 100 किलाचे अशी ते बारीक असतात पण सगळी टेक्निकाचेर असतात आणि ते लोक काम करून आलेले असतात ताका लागून त्यांचे मसल्स घट असतात. सो एव्हरीथिंग इज अबाउट टेक्निक आणि फिटनेस. अच्छा, तुझी जर उकलपाची टेक्निक म्हणजे कमर बँड करणार धोपरा बँड करून कित्याक आमच्या पायाचे मसल घट असतात, दे कॅन टेक द लोड, पण कमरेचे मसल वीक असतात ताका लागून पायाच्या वजनाचे वेट घालून वजन उकलपाचे सामके लागीं दवरून. अँड सेकंडली तुझी फिटनेस, ओवरऑल फिटनेस जर तुझे बरे असत जाल्यार हे प्रॉब्लेम जायना. सो ताका लागून असं सांगलं की योगा इज द फायनल आन्सर नॉट ओनली टू क्युअर द बॅकेक प्रॉब्लेम बट टू प्रिव्हेंट इट. सो योगा अकॉर्डिंग टू डॉक्टर मातशें ते विचारता कारण खूप जाणांच्या मनान अशें आसतले की वॉट एक्सरसाइज यू रिकमेंड स्पेशली फॉर द बॅक ऑर टू स्ट्रेंथन युअर बॅक योगासना तुम्ही म्हटलात पण खंयचे आसन सगळ्यात बेस्ट म्हणजे सूर्यनमस्कार आणि तातून फुल सूर्यनमस्कार जाणारे भुजंग आसन जे कोबरा पोझिशन म्हणतात दॅट पोझिशन यू शूड होल्ड फॉर एटलीस्ट 10 सेकंड्स असे 10 फाटी करपाचे एकदा सकाळी एकदा रातचे एकदा. आणि बट असो एकूच एक्सरसाइज करून फायदो ना, इट इज अ सेट ऑफ एक्सरसाइजेस पण तातूंतले तातूंत जर टाइम मेळना जाल्यार सूर्य एक 10 सूर्यनमस्कार जर रेगुलर काढले जाल्यार तुजे फिटनेस सामके बरे उरता. अच्छा, सो बेसिकली एक म्हणजे सूर्यनमस्कार आणि जर समज किती प्रॉब्लेम जमच ना जाल्यार एटलीस्ट भुजंग आय थिंक भुजंग इज व्हेरी सिम्पल काय ना आणि जसे तुम्ही सांगले की 10 सेकंड रावपाक इट इज नॉट एट ऑल डिफिकल्ट हळूहळू सवयन करू शकता पण एक सवय लावपाक जाय. बेसिकली डॉक्टर तुम्ही म्हणतात तसे की आमकां ती सवयच आसना, वी हॅव नेवर सेड आमकां बायलांक आमी घरांत इतकें काम करता इतको एक्सरसाइज जाता आणि तो आणि खंयचो काम आणि व्यायाम इज नॉट द सेम. हांव सदां सांगता की काम जे असतात ते आम्ही थांबून थांबून करतात ताजे बॉडीचेर प्रेशर पडना आणि व्यायाम करत असताना आम्ही प्रत्येक एका बॉडीच्या पार्टाचेर फोकस करतात तो भाग घट करपाक. सो इट इज अ व्हेरी सायंटिफिक आणि स्पेसिफिक वे आणि एक्सरसाइज करत असताना बेस्टच स्वतः करू जायना टीव्हीचेर पळोवन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेट यू शूड गो टू अ प्रॉपर इन्स्ट्रक्टर कित्याक व्यायाम जर सारखो केलो ना ताजो दुष्परिणाम जाऊ शकतो. सो व्यायाम करताना सारखो एकदा शिकलो की मागीर तो स्वतः घराकडे करपाक जाता. करेक्ट डॉक्टर, असे खूप फोटो आम्ही पाहतो की बरेचसे भरगे किंवा इवन यंग जनरेशन म्हणजे चले जाऊ बायलो सुद्धा जी जिमान होतात त्यांना सडनली दे गॅट कम विथ सम पेन इन द स्पाइन अँड दिस थिंग, व्हॉट इज द कॉज म्हणजे हाचे इज इट फॉल्टी टेक्निक काय किती व्हॉट एक्झॅक्टली. पहिली म्हणजे लोक जिमान होता वजन कमी करपाक, ही सामकी चुकीची गोष्ट. ॲब्सोल्युट डॉक्टर, मग लेट्स हायलाइट दिस इम्पॉर्टंट अंडरलाइन दिस. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ज्यांना जिमान होता इट इज फॉर फिटनेस. बरोबर, फिटनेस इज समथिंग दॅट इज अ लाईफ लाँग कमिटमेंट म्हणजे तुम्ही आयुष्यभर तुका स्वताक कमिटमेंट करू जाय की आपण फिट उरतलो आणि ते करपाक आपण व्यायाम करू जाय. बरोबर, 80% तुका व्यायाम तुजे वजन जर कमी करू जाय जाल्यार 80% ऑफ द एफर्ट इज ऑन युअर इटिंग. बरोबर, आणि ओनली 20% ऑन एक्सरसाइज.
सो तू वर्सूयभर जिमान गेलो आणि घराकडेन तुका जाय तशें खालें जाल्यार तुजें वजन कमी सोड वाडत वतलें. बरोबर. सो ज्या पर्यंत तुमी व्यायामाचेर भार दवरूंक जाय, पूण खावपाचेर जर सारको न्युट्रिशन जें आसता तें सारकें खालें ना, केन्नाय कितें खालें, जाय तें खालें, परत परत खायत रावलें, आनी तुजें कंज्यूम लॉट ऑफ शुगरी ड्रिंक्स, जें गोडशें तळिल्लें, हाजेर जर ताप दाबो दिलो ना जाल्यार मागीर वजन वाडत वतलें. मागीर तें जिमाचेर वचून मागीर जीम इन्स्ट्रक्टरांचेर वचून तांचेर हें घालून फायदो ना. ही रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इटिंग इज युअर्स. करेक्ट. सो बेसिकली तुमचो आहार इम्पॉर्टंट, आणि दुसरे म्हणजे वन्स यू शुड गो टू रिकॉग्नाइज बाबा लर्न द प्रॉपर टेक्निक, म्हणजे ते वजन करपाक कमी करपाक आवाज वगैरे हे उकलते उकल करपाक जाय तसो एक्सरसाइज करून जाय आपल्याक जाय. थोडे स्पेशली यंगस्टर जे असतात त्यांना उमेदीन ते सदां दुसऱ्याक पळयता आणि आपल्याक प्रत्येकाची बॉडी वेगळी असता. बरोबर. तितले फिटनेस जावपाक तुका हळूहळू ग्रॅज्युअली वचचे पडटा. सो ग्रॅज्युअली सिव्हिरिटी ऑफ एक्सरसाइज शुड बी ग्रॅज्युअली इन्क्रीज. बरोबर. खंयचोच एक्सरसाइज कोणाक फिट ना अशें ना. बरोबर. 60 वर्षाचे लोक बसून एक्सरसाइज करतात, जे रेगुलर करतात. बरोबर. दे कॅन डू व्हेरी सिरियस एक्सरसाइज. बरोबर. आणि त्यांना काय मान लागना. सो एक्सरसाइज हॅज टू बी ग्रॅज्युअली इन्क्रीज अंडर सुपरविजन. बरोबर. म्हणजे डॉक्टर, म्हणजे हे जर एका वाक्यात म्हणजे की इन केस वेन यू आर टू म्हणजे तुझं फिटनेस आणि हेल्थ या दोन्हा खातीर रेझिस्टन्स अँड पर्सिस्टन्स आर द टू की वर्ड्स. रेजिस्टन्स एज फार एज पॉसिबल इटिंग तुम्ही थंय रेजिस्ट करात, आणि पर्सिस्टन्स एज फार एज युअर एक्सरसाइजीस यू हॅव टू. आय विल यूज दिस इन माय पेशंट्स, अ व्हेरी नाईस वे टू पुट. सो हे इम्पॉर्टंट, कारण फक्त ना आता म्हणजे वजन कमी झालं आणि दॅन ॲब्सोल्युटली तुम्ही बरोबर सांगले की हे लोक जे असतात जे फक्त एक्सरसाइज करतात थोड्या दिसा खातीर वचून आपले वजन कमी जावपा खातीर, अँड वन्स दे रीच द टार्गेट एट दॅट पॉईंट ऑफ टाइम लेटर ऑन दे टेन टू पुट ऑन मोर वेट दॅन वॉट युअर देअर अर्लियर. कारण जे पार्ट पहिले एक्सरसाइज झाले सडनली यू आर स्टॉपिंग दॅम. आणि हातून जसे आणि डॉक्टर म्हणजे एक अतिशय महत्वाचा मेसेज तुम्ही दिला आणि सगळ्यांनी घेऊचो, फक्त वजन कमी करपा खातीर जिमान वचू नका. सामके सामके. सो दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण खूपशे फुडें बऱ्याचशा लोकांक ना आता मातशें वजन कमी जालें काय जिमान वजन व्यायाम करनासतना वजन कमी करपाक शकता मनीस प्युअरली बाय डायटिंग. बरोबर. बट तातूंत फिटनेस इम्प्रूव जावचें ना. करेक्ट. सो व्यायाम तुम्ही आठवड्यातल्या 3 बसून केला जाता. रेग्युलर सदां वचून जाय अशें ना. जिमान 3 बसून जर केलो जाल्यार ताचो खूप फायदो जाता. बट फोकस इज ऑन युअर इटिंग. इटिंग. आणि दुसरं म्हणजे तुमचं हेल्थ ओव्हरऑल, म्हणजे फक्त वजन कमी करपाक दॅट इज नॉट ओनली यार्ड स्टिक, युअर फिटनेस, म्हणजे वॉट यू एक्झॅक्टली मेन्शन की फिटनेस आणि हे पर्सिस्टंटली करप, रेग्युलरली करप. तातून ना ते काल येतात पावसान म्हणून वचून ते तसले जाता काय माहिती. अँड यू टेक वन्स यू गिव्ह लिटल ऑपॉर्च्युनिटी फॉर दिस लूज टेकिंग एक्स्ट्रा लिबर्टी यू टेन. डॉक्टर म्हणजे आणि एक महत्वाचं क्वेश्चन केला, रोझी फर्नांडीस विचारतात, शी इज फ्रॉम थिवी, शी इज अ टीचर. तिचं क्वेश्चन असं, डॉक्टर व्हॉट इज अवर डायटरी रिक्वायरमेंट ऑफ विटॅमिन डी आणि वाय इज देअर देअर इज लॉट ऑफ पीपल कमिंग विथ डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी दीज डेज इवन अमाउंट द यंगस्टर्स. रोझी सामको इम्पॉर्टंट क्वेश्चन. आय थिंक दिस क्वेश्चन म्हणजे आय पुट एज अ नंबर वन बेस्ट क्वेश्चन, कारण आता तुम्हीच डॉक्टर पळयला की एव्हरी नाव अँड वी आर गेटिंग सो मेनी म्हणजे फार्मा इंडस्ट्रीज रिअली म्हणजे सामके हाचेरच आसा. दुसरो क्वेश्चन हांव मातसो आतांच टच करता तो, दे आर सेंग दॅट युअर डायबिटीज हायपरटेन्शन दे आर ऑल्सो रिलेटेड टू विटॅमिन डी. सो वी वॉन्ट युअर एक्सपर्ट ओपिनियन. सो विटॅमिन डी डेफिशियन्सी इज डेफिनेटली अ प्रॉब्लम. आणि से आम्ही आता इंग्लंडात जर पेशंट असतात जाल्यार थंय वत नसता, त्या देशांत विटॅमिन डी घेऊकूच जाय कारण थंय वतूच ना. पूण एक अजाब दिसता की भारतांत इतलें वत आसा थंय सुद्दां हांगा विटॅमिन डी डेफिशियन्सी कशी, कारण लोक हांगा वतान वचत नात. लोक लिपून भोंवतात, सत्री घेवन भोंवतात. एटलिस्ट 1 तरी ते आंगार वत पडूंक जाय. कित्याक आंगार आमचें वत पडलें की ऑटोमॅटिकली जे स्किनान जे विटामीन डी आसा दॅट इज इनफ टू गेट कन्वर्टेड फॉर यूज इन द बॉडी. आणि बेश्टे कॅल्शियम घेत रावले आणि विटामीन जर नासले डी जाल्यार इट वील नॉट गेट एब्झॉर्ब. सो कितलें कॅल्शियम घेतलें पूण विटामीन डी ना इन एडिक्वेट अमाउंट जाल्यार तें एब्झॉर्ब जावचें ना. सो दीस इज नंबर 1. सेकंडली विटामीन डी जर लेवल लो आसा जाल्यार तें करेक्ट करूंकूच जाय. नॉट ओनली बिकॉज ऑफ ऑर्थोपेडीक प्रॉब्लम, बिकॉज विटामीन डी इज अ एन्झाइम विच इज रिक्वायर्ड फॉर सो मेनी अदर मेकॅनिझम्स इन द बॉडी. बरोबर. सो बाकीची दुयेंसां आर रिलेटेड टू विटामीन डी डेफिशियन. सो अँड इट इज व्हेरी इझी टू टेक करेक्ट इट. जस्ट 1 टॅबलेट अ वीक यू कॅन टेक फॉर 3 अँड देन टेक 1 टॅबलेट फॉर वन्स अ मंथ फॉर लाईफ. इट इज अ स्टँडर्ड वे. कित्याक आमची जे जेवणां हांगा मेळटा ती दे आर नॉट फॉर्टिफायड वीथ विटामीन डी लायक इन युरोपियन कंट्रीज जे मिल्क येता ते. सो आमकां एडिशनली विटामीन डी घेवचे पडटा. बरोबर. सो एक म्हणजे तुमचे गरजे प्रमाणे घेवप, आणि जशें तुमी सांगले की 1 वत म्हाका दिसता डॉक्टर आमी 10 सुद्दां वचप करता एज फार एज पॉसिबल वी ट्राय टू रन. सामकें वतान मातशें भोंवपाक हांगा लोक रोखडेच काळें जाता, काळो जातलो वतान बी तसले. सो इट इज बेटर टू गो इन द मॉर्निंग सन 8-9. बरोबर. ऑर इन द इवनिंग सन बिटवीन 4-6. बरोबर. सो एक थोडो टायम तुम्ही चूज करपाक जाय व्हेन यू आर यू शूड एक्चुअली जाणट्या लोकांनी वचून वतांनी बसपाक जाय. कशें कावळे कशें बसतात वतान तशेंच मनशांनी वचून वतान बसपाक जाय. आरोग्य फक्त तातूंतच येता वतान. सनलायट इज अ लायफ दॅट इज गिव्ह यू ऑल द एनर्जी.
करेक्ट डॉक्टर मगेस्ता हो आमचो सेकंड हाफ आशिल्लो म्हणजे मदलो पार्ट आशिल्लो हातूंतल्यान एक टेक होम मेसेज म्हणजे सनलायट एज यू रायटली सेड म्हणजे इनफॅक्ट आमचे सगळे वेदांनी बी सूर्यांची वर्णना करतात किंवा सूर्यांक जे अर्ध्य दिताले हे सगळे म्हणजे त्याच्या फुडल्या हीच भूमिका असेल इट इज नॉट जस्ट लाईक गेलो उदकान गेलो अशें न्हय बेसिकली दे ऑर वॉन्टेड यू टू एक्सपोज युअर बॉडी टू द सनलायट आणि यू गेट दॅट न्युट्रिशन म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की विटामिन डी ची गरज शरीराक असा आणि मे बी आम जस आता तुम्ही म्हटले म्हणून मे बी ते उदकान राहू म्हणजे तुम्ही जर तापपाक जायना म्हणून ते उदकान राहू पैकी असतील कारण यू आर गेटिंग द सनलाईट देर इज डेफिनेटली अ सायन्स आम्ही वी शुड बिहेव मोर नॅचरली अँड स्टे आउटडोर्स बरोबर फॉर ॲटलिस्ट वन ऑर टू आवर्स आणि दुसरं म्हणजे तो मंत्र सुद्धा असतात त्याचे बरेच रिसर्चेस असा लेट्स नोट म्हणजे त्याचे डेप्थ असतो वचूनच सुद्धा झाल्या त्यांना सुद्धा त्या मंत्राने आम्ही त्या देवाची प्रार्थना करता विच इज नॉट कन्फाईन टू एनी रिलीजन हे सगळ्यात इम्पॉर्टंट हो सूर्य प्रत्येकाचं वेगळं असं नाही ना इट इज युनिव्हर्सल तसे तर हे युनिव्हर्सल पीस ब्रदरहुड हे सगळं लक्षात धरून जे आम्ही प्रार्थना करतो त्या फाटल्यान खरीच व्यापक भूमिका आणि मला दिसतं खरं आमचे जाणते खरं आमच्यापेक्षा बरेच प्रगत असलेल्या विचाराने एक डॉक्टर एक लहानसा विसर घेऊया आणि परतून सुरू करूया. दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क अँड यू आर वॉचिंग प्राइम योर व्हॉइस योर चॅनल. प्राईम टीव्हीच्या आमचं दोतर कार्यालयाचा हो लास्ट वन थर्ड म्हणजे तीन भागांनी कार्यालय डिवायडेड असा आणि म्हणजे बरोबर डॉक्टर महेंद्र कुडचडकर गोयचे नामनेचे हाडाचे तज्ज्ञ दोतर चीफ कन्सल्टंट हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक्स हेल्थ हॉस्पिटल नवेस हॉस्पिटल सुरू झाला आणि आय एम शुअर की द वे व्हॉट इज इम्पॉर्टंट डॉक्टर की द टीम वर्क व्हॉट इज रिक्वायर्ड जसे तुम्ही उद्या सांगलं की अपार्ट फ्रॉम दर फॉर्टी फक्त ऑर्थोपेडिशियन इज नॉट द ओनली पर्सन हू कॅन ब्रिंग आउट द चेंजेस तातून जसे म्हणजे आय वॉन्ट लिटल इलॅबोरेशन ऑन दिस म्हणजे कशाचं फॉर एक्झाम्पल फिजिओथेरपी एक्सरसाइज आणि बऱ्याच लोकांचे डिफरंट डिफरंट मिसअंडरस्टँडिंग असतात म्हणजे आय विल गिव्ह म्हणजे थोड्यांक दिसतं की इन्फ्रारेड जे आम्ही लाईट वापरतात आय एम नॉट सेईंग इट इज गुड बॅड दॅट यू विल बी अ बेटर जज पण थोड्यांसा तातून रगत सुकता तातून जॉईंट सुकता तो सुको पडटलो आणि ते असतात अशा लोकांचे आय थिंक एक थोडंसं टचअप म्हणून तुम्ही आमकां मातशें फिजिओथेरपी किंवा त्याचे एक्सरसाइज जसे तुम्ही आता एक्सरसाइज थोडेसे हाचो रोल सांगा इन मॅनेजमेंट ऑफ कॉमन डिसऑर्डर्स ऑफ द बोन्स. ऑर्थोपेडीक जी दुयेंसां आसात ऑर्थोपेडीक दुयेंसां फक्त वखदांनी किंवा फक्त सर्जरी करून सारखी जायनात बरोबर फिजिओथेरपी ऑर फिजिकल थेरपी जी आसता इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हाजे कारण कितें आसा की समज जेन्ना मार लागलो किंवा आमी ऑपरेशन केलें की जे मसल जे आसता ते भिल्ले आसतात तांकां परत रिएक्टिवेट करप ते जॉयंट जे स्टीफ जाल्ले आसता तांकां परत तांची जी फ्लेक्सिबिलिटी आसा लवचीपणा ती परती हाडप इज द जॉब ऑफ द फिजिकल थेरपिस्ट आनी फिजिकल थेरपिस्ट आर ट्रेन्ड पर्सन दे आर एक्सपर्ट्स इन देअर एरिया इट इज नॉट तांकां जरी थोडे दोतोर लायता किंवा दोतोर लायना ही गोष्ट इम्पॉर्टंट बट दे आर प्रोफेशनल्स सो फिजिकल थेरपी वी शूड नेवर बी निग्लेक्टेड नॉर बाय द डॉक्टर्स नॉर बाय द पेशंट्स आणि आमच्या आता हेल्थ डिपार्टमेंट वी हॅव अ व्हेरी फुल फ्लेज्ड फिजिओथेरपी डिपार्टमेंट अँड वीच केटर टू ऑल टायप्स ऑफ प्रॉब्लेम्स नॉट ओनली ऑर्थोपेडीक स्ट्रोक जाल्ले पेशंट असतात तांकां चलपाक शिकोवपाचे मागीर जांचे लिम्स कट जाल्ले आसतात तांकां आर्टिफिशियल लिम्ब बसोवपाचे किंवा तांकां ऑर्थोटीक डिवायसीस जे तांकां जे डायबिटीक अल्सर असतात किंवा पांय मातशे तांचे फ्लॅट फूट असतात तांकां जे आमी शूज वन इन्सर्ट घालतात हे सगळे आमचे फूल फ्लेज्ड ऑर्थोटीक डिपार्टमेंट अँड फिजिकल थेरपी डिपार्टमेंट इज अवेलेबल एट अ न्यू हॉस्पिटल ओल्ड गोव्याचे आयला ते आणि हे जो आमचे हॉस्पिटल असा इट इज ए मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल फक्त ऑर्थोपेडिकूच न्ही तातूंत आय सी यू केअर आमचे ऑपरेशन आर्ट स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर्स मागीर इमर्जन्सी म्हणजे जे कॅज्युअलिटी 24/7 मागीर तरेतरेचे बाकीचे डिपार्टमेंट पिडियाट्रीक डिपार्टमेंट मागीर पिडियाट्रीक आय सी यू आमचे एडल्ट आय सी यू वेगळे असतात सर्जिकल आय सी यू वेगळे असतात आणि पिडियाट्रीक म्हणजे लहान भुरग्यांचे आय सी यू वेगळे असतात आणि इट इज अ फुल फ्लेज हॉस्पिटल विच इज ॲक्च्युली द स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल लेवल कारण आम्ही वी आर ऑल्सो गेटिंग पेशंट फ्रॉम अब्रॉड फॉर मेडिकल टुरिझम सो आमचं स्टँडर्ड ऑफ केअर इज सो हाय दॅट इट मॅचेस विथ एनी हॉस्पिटल एनिवेअर इन द वर्ल्ड. सो डॉक्टर मस्त लेट्स कॉंग्रेच्युलेट म्हणजे किरे असं ह्या निमित्तान किरे असं गोयात गोयचे डॉक्टर एकत्र येऊन एक सी फायनली देर इज नथिंग लाईक नो असे डिमार्केट असे खरंच ना की वॉटर टाईट कंपन की दिस इज प्रायव्हेट दिस इज गव्हर्नमेंट असे काय ना वी आर ऑल वर्किंग फॉर द ह्युमॅनिटी हेल्थ आणि हो सगळ्यांचं कमल. डॉक्टर एक तुम्हाला साधासा प्रश्न होता बरेचशे फोटी आम्ही असे ते नी जॉईंट रिप्लेसमेंट बी असताना तुमच्याकडे आता म्हणजे गोवा गव्हर्नमेंट हॅज कम विथ लॉट ऑफ म्हणजे आय शुअर शो की स्कीम्स की ज्याचा वापर कारण बऱ्याचशा फोटी हे जे तुम्ही म्हणता ते सगळ्याच्या हॉस्पिटल दे वर नॉट इन द रीच ऑफ द कॉमन पीपल त्यांना दिसलं ना ते खूप महाराग पडचे आपल्याक परवडचे ना तर हाचेर जे तुमचे अफिलिएशन असा विथ द गव्हर्नमेंट त्याचे मातशे आमकां तुम्ही गाईड करू गव्हर्नमेंटान सामकी दीनदयाळ स्कीम जी असा स्पेशली फॉर नी रिप्लेस बरोबर स्पेशली आमचे हेल्थ मिनिस्टर हॅज टेकन सो म्हणजे ही इज व्हेरी डायनामिक इन दिस थिंग. सो जे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जी असा ताका स्कीम्स इतले बरे असा की पेशंट हॅज टू आय थिंक जस्ट पे अराउंड 20-30,000 रुपीज अँड दे गेट द एन्टायर सर्जरी डन ऑलमोस्ट फॉर फ्री. अच्छा सो नी जॉईंट आम्ही आता
ऑलमोस्ट पर मंथ आम्ही 8-10 नी जॉईंट रिप्लेसमेंट फक्त थ्रू द डीडीएस वाय स्कीम करतात. अच्छा. आणि पेशंटाकडे फक्त ते कार्ड असपास आहे आणि ते जर जर ताका आर्थरायटिस जाऊन ताका जॉईंट जर येलो असत जाल्यार द एंटायर प्रोसिजर इज डन इन अवर हॉस्पिटल आणि पेशंट्स कॅन अवेल ऑफ इट. पहिले फुल जो पेमेंट आशिलो 2 लाख इतला आशिलो तो फारीक करचो पडला. आता दे हॅव टू पे ओनली अराउंड 40-50,000. अच्छा. सो ॲट अ व्हेरी मार्जिनल कॉस्ट, बिकॉज इफ यू कंपेअर द फुल कॉस्ट मला ॲटलीस्ट म्हणजे तुका एक 70-25% पे करचे पडला. 20% पे करचे पडला, इट इज व्हेरी गुड. मला दिसतं म्हणजे हातूचं बरंच फायदो लोकांना घेऊ शकतात. आणि तेही ह्याच सगळ्यांनी केलं म्हणजे एक क्वालिटी केअर, दुसरं म्हणजे तुमचा टाइम बसणं, हे सगळं तुम्ही करू शकता. बऱ्याचशा लोकांचं असं समज असतं की ना थंय आपल्याकडे वतलं असेल पण आपल्याला परवडणं हे ते, तो आता मग असं करायचं झालं. सो वी शुड ऑल बिंग आमच्या हॉस्पिटल वी आर डुईंग दिस सर्जरीज फॉर लास्ट 20. आय हॅव बीन डुईंग जॉईंट रिप्लेसमेंट फॉर लास्ट 20 इयर्स. आय गॉट डेट मच बॅकअप. आमची एंटायर टीम इज सो वेल ट्रेन्ड फिजिकल. सो आमचे रिझल्ट आर गुड, नॉट ओनली बिकॉज आम्ही बरे ऑपरेशन करून फाल्या फिजिओथेरपी सारखे रिझल्ट बरे जाऊ शकतात. इट्स अ टीम वर्क. बरोबर. सो हा सगळं टीम वर्क असा. दुसरे म्हणजे गोवा गव्हर्नमेंट इज सो सेन्सिटिव्ह शुड से की दे हॅव टेकन दिस इश्यू की बाबा हाई बेनिफिट सगळं सामान्य मनशाक मिळचे हाचे खातीर वी मस्ट एज अ सिटीजन ऑफ गोवा आय थिंक वी मस्ट ऑल कॉंग्रेच्युलेट गोवा गव्हर्नमेंट फॉर स्पेशली हेल्थ डिपार्टमेंट असा त्यांच्यानी इतके किन इनिशिएटिव्ह घेऊन हे सगळे मार्गाक लागला, विच इज नॉट अ जोक. कारण ज्यांना रिसोर्सेस मिनिमम असतात फॉर अ स्टेट, अ स्मॉल स्टेट लाईक गोवा, इट इज व्हेरी डिफिकल्ट. तरी सुद्धा हेल्थ हो प्राईम कन्सर्न दौरला, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्हाला आलं असं, समीर केतकर अंजुणाच्या विचारतात की खूपशे फोटी आम्ही केन्ना केन्ना खंयसर मार लागलो काय गरम उदक शेक मारतात आणि केन्ना केन्ना तुम्ही सांगता त्याच्या प्रमाणे की दुखता बी जाल्यार कोल्ड म्हणजे आयस पॅक. सो वॉट इज दीस डिस्क्रिमिनेशन किंवा खंयच्या वेळार खंयचो मारप हे कशें ठरवप? करेक्ट. जेन्ना एक्यूट मार लागता खंय आपटलो किंवा कितें दुखापत जाली एक्यूट जाल्यार फर्स्ट रूल फॉर फर्स्ट 48 आवर्स म्हणजे पहिले 2 दीस फक्त आयसान शेकपाचे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट मालिश करप ना. खंयचे मार लागिल्ल्या जॉईंटाक केन्नाच मालिश करूंक जायना. कितें तेल रगडले हे दीस इज अ व्हेरी कॉमन थिंग दॅट इज डन. बरोबर. गरम उदकाचो शेक इज जनरली गिवन फॉर क्रॉनिक पेन, जी धोपरां दुखतात किंवा थंडेन दुखपाक लागतात त्यांना गरम उदकाचो शेक मसल रिलॅक्स जावपाक गरम उदकान शेकल्या जाता. पण जेन्ना एक्यूट पेन असता म्हणजे जेन्ना सपोज गावट जाले किंवा खंय आपटलो किंवा खंय एक्च्युअल आत्ता नित्तो मार लागला, फर्स्ट थिंग पहिलं आयस लावूंक जाय. इट इज अ प्रिन्सिपल ऑफ स्पोर्ट्स इंजुरी. अच्छा. बरोबर. माहिती दिस व्हेरी इम्पॉर्टंट की बऱ्याच भुरग्यांक असं कॉमन जसं म्हणलं की शाळेत भुरगी पडटा खेळटना पडटा कोण यंगस्टर वॉट. सो बेसिक जसे डॉक्टरांनी सांगले की ज्यांना तुमका असं एक्यूट मार लागला म्हणजे तुमका दुखापत झाल्या मुको मार लागला त्यांना आयस लावप बर्फ लावप हो त्याला फर्स्ट लाईन ऑफ. कारण आयस लाय दुखही कमी जाता झालीच ब्लिडिंगही कमी जाता. अच्छा. दॅट इज द मेन इम्पॉर्टंट. डॉक्टर, एक प्रश्न आयला असा, केशव सावंत हांगाच्या खंय ते वाळपयचा तुमचा प्रश्न असा की आपल्या धोपरा दुखतात आणि हे म्हणजे आर्थरायटीस कसल्या टाईपचे हे म्हणजे त्याने त्या आपला कोकणी शब्द वापरला रुमॅटिक रुमॅट. तर तो म्हणतो की हे त्या खातीर असतं की आणि किती खातीर ही इज 60 इयर्स ओल्ड. पण आर्थरायटीस खंयचोय जॉईंट दुखतकच जर खंयचोय जॉईंट जर 6 आठवड्या किंवा चढ दुखता जाल्यार ताजेर सगळे ब्लड टेस्ट जावपाक जाय. कारण रुमॅटॉइड आर्थरायटीस म्हणून एक दुयेंस असता जे इन्फ्लेमेशन विच इज इन द विदीन द रक्तान सूज येता ती आणि इट कॅन बी डिटेक्टेड बाय डुईंग सर्टन ब्लड टेस्ट. कित्याक ताजो ट्रिटमेंट आणि जे एज रिलेटेड आर्थरायटीस जाता ताजो ट्रिटमेंट वेगळो. अच्छा. सो हे निदान पहिली जाऊक जाय की इट इज वेदर इट इज एज रिलेटेड आर्थरायटीस किंवा मार लागून किंवा जॉईंट झाला किंवा इन्फ्लेमेशन. कित्याक जर जर रुमॅटॉइड आर्थरायटीस असत तशेंच हांवें सांगला तशें की जशें डायबिटीज ब्लड प्रेशर हे रुमॅटॉइड आर्थरायटीस इज अ लायफ लाँग ट्रिटमेंट. बरोबर. आणि त्या वखदांनी जर टायमली वखदां घेतली आणि फॉर अ लाँग ट्रिटमेंट दीस आर्थरायटीस कॅन रिमेन अंडर कंट्रोल. दो इट इज नॉट क्युरेबल इट कॅन बी कंट्रोल. सो ताका लागून ताजे निदान जावप इज मोर इम्पॉर्टंट. आणि हे रुमॅटॉइड आर्थरायटीस इज मोर कॉमन इन लेडीज देन मॅन. इट इज रेशियो ऑफ ऑलमोस्ट 4:1. अच्छा. आणि इट कॅन अकर एट एनी एज ग्रुप. इट कॅन म्हणजे भुरग्यापणांनी जाऊ शकता, मिडल एजीनी जाऊ शकता, जाणटेपणांनी जाऊ शकता. बट सिव्हिअरिटी इज मोर वेन इट इज डन इन द यंगर एज ग्रुप. सो हे निदान सारखे टायमार जाऊंक जाय आणि त्याची ट्रीटमेंट इज व्हेरी स्पेसिफिक. ताका लागून स्पेसिफिक डायग्नोसिस जातकच ताजेर तो ट्रीटमेंट जाता. डॉक्टर, एक कावेरी सावंताचो प्रश्न असा साखळेच्यान. त्यांच्या विचारला की डॉक्टर, ढोपऱ्याचे ऑपरेशन करप हे आमकां खुबशे फावटी जाणट्यांक दिसता की गरज ना म्हणून बिकॉज आमकां काय ॲक्टिव्हिटी असना, तरी पण तुमचे केन्ना रिकमेंडेशन म्हणजे वॉट एज इज अप टू परमिसेबल असे तुमकां दिसता आणि खंयचे खंयचे मार्गदर्शक तत्व तुम्ही धरतले की बाबा ह्या पेशंटाक ऑपरेशनच करचे पडटले असे म्हणून? कावेरी बाय, प्रश्न सुंदर असा. पहिली म्हणजे एज इज नॉट ए बॅरियर. मनशाचे फिटनेस म्हणजे फिटनेस फॉर वॉट? फिटनेस फॉर द सर्जरी इटसेल्फ. म्हणजे जर एनेस्थेटिक्स आम्ही प्रत्येक पेशंटाक आम्ही ऑपरेशन करचे पहिली एनेस्थेटिक्स सगळे धाडटात, ब्लड टेस्ट करतात
आणि सगळं ते टेस्ट करून जातं का तो फिट असं काय ना ते ठरवूनच करता. सो त्याचा एज काय ना, म्हणजे ओल्डेस्ट पेशंट इज 95 इयर ओल्ड, आय ऑपरेटेड, ही इज अ फार्मर अँड ही इज बॅक टू इज फार्मिंग नाव आफ्टर नी रिप्लेसमेंट. सो एज इज नॉट अ बॅरियर. 95 वर्षाच्या पासून पेशंटाच्या आम्ही रिप्लेसमेंट आणि जॉईंट रिप्लेसमेंट केन्ना करपाचो, एक 4 दीस दोबर दुखता म्हणून जॉईंट रिप्लेसमेंट करणार. जे जॉईंट पेन जे दुख वाढत होता वर्षा महिन्याच्या महिन्या वाढत होता, गुळयो घेऊच्योच पडटा आणि बाकीचे सगळे ट्रीटमेंट करून जर तातून पेन कमी जायना, मागीर एकदा पांय बँड जाता, धपणां बँड जाता आणि मागीर ऑटोमॅटिकली ही जी पेन असा ती क्रॉनिक जावपाक जाता. अच्छा. सो इफ एनी पेन इज देअर फॉर मोर दॅन 1 or 2 इयर्स आणि ती सुधारणा जायना तातून, जाल्यार मागीर एक्सरे पळोवन मागीर दोतोर वील डिसाईड वेदर जॉईंट रिप्लेसमेंट इज रिक्वायर्ड ऑर नॉट. सो जॉईंट रिप्लेसमेंट डिसिजन इज नॉट मेड ओनली बाय द डॉक्टर बट ऑल्सो बाय द पेशंट. अच्छा. आणि डॉक्टर, आता हे तुम्ही म्हणजे की नवे नवे जॉईंट्स आले, त्याचे म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द जॉईंट विच वॉज अवेलेबल, जो मी रिप्लेस करतो विचारता, एक 10 वर्षा पहिली जो अवेलेबल असला आयचं, हातून किती फरक आयला? टेक्नॉलॉजी 5-5 वर्षांनी चेंज जायत असा आणि जे जॉईंट्स 20 वर्षा पहिली आमकां मेळटाले आणि आता खूप फरक असा, कारण ते जॉईंट रिप्लेसमेंट जे मटेरियल जे अवेलेबल असेल त्यांना सायंटिफिकली आणि आता तातून खूप फरक असा. सो लाईफ स्पॅन ऑफ दॅट जॉईंट इज मच बेटर. आता डिझाईन चेंज झाल्या, सो इट विल गिव्ह मच बेटर नॅचरल फिलिंग एज कम्पेअर टू द ओल्डर डिझाईन्स. पण हे गोष्टी चेंज जायत असता, पण दॅट द डॉक्टर विल डिसाईड की खंयचो जॉईंट खंयच्या पेशंटाक वापरपाचो. डॉक्टर, आमच्याकडे एक प्रश्न आला असा, अविनाश विचारतात, अविनाश केतकर, त्यांचा प्रश्न असा की आपल्या पायान ॲक्सिडेंट झाला आणि आपल्या एक प्लेट असा, तर ती कितक्या तेपान काढप इज युअर आयडियल दिसते, म्हणजे ती बॉडीन उरल्या म्हणून किती त्रास जाऊ शकतात आणि कारण आपल्याला ती प्लेट असा. सो व्हॉट इज युअर ॲडवाईस? आता काय 6 महिने झाले त्यांना ऑलरेडी पासून. जनरली जेव्हा आम्ही खंयच्या पेशंटाक मेटल घालता अंगण, वी जनरली रिकमेंड देम नॉट टू रिमूव्ह इट अंटील अँड अनलेस देर इज अ स्पेसिफिक रिझन. अच्छा. म्हणजे किती बाबा पेशंटाक घालून ती प्लेट त्रास जाता, कारण आताचे जे मेटल असा दॅट कॅन रिमेन इन द बॉडी फॉर लाईफ. अच्छा. वेदर इट इज स्टेनलेस स्टील ऑर वेदर इट इज टायटेनियम, इट डझंट मॅटर. सो पण थोड्यांक किती असं एकदा प्लेट अंगात असतं सायकोलॉजी तांना ते बरोबर त्रास जाता. सो अर्लिएस्ट यू हॅव टू रिकवर इज आफ्टर रिमूव्ह इज आफ्टर 18 मंथ्स. आयडियली वेट फॉर 2 इयर्स, 18 मंथ्स आफ्टर दॅट खंयची प्लेट काढल्या जाता, प्रोव्हायडेड दॅट बोन हॅज हिल्ड विच विल बी डिसायडेड बाय दॅट ट्रीटिंग डॉक्टर. सो प्लेट काढपाक काय प्रॉब्लेम ना, पण ती काढूकच जाय असेही इम्पॉर्टंट ना. बरोबर. म्हणजे हातूतल्यान परत इम्पॉर्टंट मेसेज असा की ज्यांना एखाद्या मनशाच्या अंगात प्लेट असा ती लाईफ लाँग सुद्धा उरली म्हणून व्हडलोसो प्रॉब्लेम येवचो ना. सो बेस्ट म्हणजे त्याला चढ म्हणजे रादर दॅन प्लस इट विल बी ॲडिशनल सपोर्ट इफ आय एम नॉट मिस्टेक. आणि डॉक्टर तुम्ही सांगला की ह्याका एक मिनिमम एक 2 वर्षाचा पिरियड लागता की त्या बोन शूट टेक रिमॉडेलिंग रिमॉडेलिंग 2 वर्षा लागता. हा. सो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असा बी म्हाका ह्या डॉक्टर किरे असा ह्या निमतान आमकां बऱ्याचशो गजाली कन्व्हे करपाक मेळटा लोकांक, जो युजली इट इज व्हेरी डिफिकल्ट, खुबशे डाउट्स असतात. आणि तातून आणि फायदो किती होता की एक बरेचसे प्रश्न आमकां डायरेक्ट तांचे डे टू डे रिलेटेड येतात, की तातूंत एक बाबा आमकां वी गेट अ ऑपॉर्च्युनिटी टू एड्रेस दीस इश्यू. डॉक्टर, आणि एक आतां प्रश्न विचारता, जशें तुमी अदूर सुरवातीक आमकां सांगला की एक आमकां डायबिटीस आसा, वेट गेन आसा, हे सगळे करताना एक तुमी आणि एक अतिशय सुंदर मेसेज दिलो तो म्हणजे योगासना, सनलाईट, प्रॉपर एक्सपोजर. आता वॉट आय वॉन्ट यू टू लिटल हायलाईट अबाउट अवर गुड हेल्दी डायट फॉर द बोन्स विच वील मेक अवर बोन्स स्ट्रॉंगर, स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट हांव फिमेल पाहक ह्या खातीर घेता की बरेचशे फावटी जशें तुमी अदूर सांगलें की एक पॅरी मेनोपॉझल किंवा पोस्ट मेनोपॉझल जे बायल म्हणजे जे बोन मातशे वीक जातात, हे सगळे लक्षात दवरून एक जनरल अशें आमी तुमकां आमकां क्लास आमच्या कडेन 4 मिनटां आसा, तुमी मातशी इलॅबोरेट माहिती दिवचे. सी पयली म्हणजे आहार कितें स्पेशल असो स्पेसिफीक जाय असं ना, पूण तातूंत इतलें नॅचरल फूड खावपाचें, जे प्रोसेस फूड येता जे पळय पॅकेटांनी येता तें विकत घेनासतना घरा कडेन जे भाजी, फळां, नुस्तें, नॉर्मल तुजें शीत, वरण, हें नॉर्मल जेवण जेवल्यारूच इट इज इनफ. बरोबर. कित्याक जे पळय मानाय लोक आसा, पूण इम्पॉर्टंट कितें आसा न्ही, ती आहारा परस व्यायामाचेर चड भार दिवपाक जाय. हाडां घट जर आसपाक जाय जाल्यार व्यायाम इज मोर इम्पॉर्टंट एज कम्पेर्ड टू आहार. सो जर चॉयस आसत खंयचो घेवपाचो, कित्याक जे पळय जे पळय वाटे वयर जे मानाय काम करता तेजे आहार कितें आसता, ते बेश्टे शीत खातात, कांदो आसता किंवा एक्झॅक्टली. सो आहाराचेर चड भार दिनासतना व्यायाम करपाचेर चड भार दिवपाक जाय. सनलाईट अगेन व्हेरी गुड सोर्स. सो दीस टू थिंग्स आणि तुझे बॉडी वेट जर आणि प्रॉपर जर डायट खालो जाल्यार वजन वाडचें ना, व्यायाम केलो जाल्यार वजन वाडचें ना, ऑटोमॅटिकली बॉडीचेर लोड कमी जातलो आणि हाडाची दुयेंसच कमी जातली. बरोबर. सो एक म्हणजे तुम्ही सांगले की हो डायट त्याच्या बरोबर इक्वली इम्पॉर्टंट फॉर द एक्सरसाइज, म्हणजे व्हॉट यू आर कन्झ्युमिंग तो जर तुम्ही युटिलाइज केला डेफिनेटली गेट क्लियर. हांव सदांच सांगता की जो तुजो आजो आणि आजी खाताली तेच जेवण आज जेवपाचे, जाल्यार आमी हेल्दी उरतले. ते स्पेसिफीक तकली धाडपाची गरज ना, फक्त तुझ्या आजयेक विचारती किती जेवताली किंवा आवय ल्हान असताना आम्ही लहानपणात किती खाताले तेच जर आज खाले
जाल्यार वी वील रिमेन हेल्दी. वी शूड नॉट कॉपी द वेस्टर्न कल्चर. बरोबर, डेफिनेटली. हे म्हणजे भायल्या अमकेच कपाज येतात म्हणजे कशी काय हातून फंदान पडत असताना. डॉक्टर, आय वूड जस्ट लाईक टू ॲड वन मोर थिंग. जसे म्हणजे की आजो आजी जसे खाताले त्याचप्रमाणे जसे काम करताले तशी बी आम्ही काम करपाची सवय लावून घेऊन जाईल. जस्ट टू वॉक फॉर द म्हणजे बाबा कितकेशेच की आम्ही हांगाच म्हणजे असे असं की डॉक्टर आय शूड नॉट से पण की असं पार्किंग जर 2 मिनटं पैसे जर आम्ही खंय ना गाडी पार्क करची पडटा म्हणजे स्कूटर घेऊन होता म्हणजे ते नुसतेकारांना जे किंवा भाजी करण्याच्या समोर स्कूटर दवरून आमकां नुसतें किंवा भाजी घेवपाक मेळपाक जाय. देन वी फील कम्फर्टेबल. हो जो अप्रोच असा एटलीस्ट आय थिंक इट इज वन वे बेटर की गाडी पयस करून तरी तुमकां थोडे चलपाचे संधी मेळटा. प्लीज युटिलायज दॅट. युटिलायज द स्टेअरकेस, युटिलायज द लिफ्ट. बरोबर, सेव एनर्जी आणि स्पेंड एनर्जी. बरोबर. खुपशे वटे लोकांक म्हणजे सकल देवतना सुद्धा लिफ्ट लागता म्हणजे एक मजलो सकल देवप म्हणजे यंगर जनरेशन दिस व्हेरी म्हणजे खरंच म्हणजे म्हाका दिसता की तुम्ही सांगला ते हे जर मोर ऑफ द स्टोरी लक्षात घेत जर हा एक्सरसाइज हो दिस इज वाय बॉडी इज डिझाईन टू वर्क अँड माइंड इज डिझाईन टू रिलॅक्स. आम्ही किती करता मनाक चढ काम देता आणि शरीराक रिलॅक्स करता. म्हाका दिसता हो जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट असा. तर आणि डॉक्टर तुम्ही आणि जस्ट एक टेक होम मेसेज म्हणून हा तुम्हाला विचारता बायलां खातीर स्पेशल अबाउट पेरी मेनोपॉज अँड मेनोपॉज वॉट यू एडवोकेट बाबा हातून डू यू रिकमेंड आणि कॅल्शियम सप्लिमेंट किती घेऊन काय किती हजार मातशे. सो पेरी मेनोपॉजल जी जांची पाळी बंद जाता त्याचं पहिली म्हणजे ताणें वचून पहिले गायनॅक चेकअप करून घेऊन जाय सगळ्यांनी. सेकंडली कॅल्शियम सप्लिमेंटेशन, विटामिन डी सप्लिमेंटेशन आणि व्यायाम. व्यायाम सामको चढ स्फूर्तीन करपाचो कित्याक जे 4-5 वर्सां असतात मेनोपॉज जातकच ते बॉडी वॉटर रिटेन्शन खूप जाता, वजन वाढता. सो तातून आणि स्पेशली डायट लायक सोयाबीन, सोयाबीन नगेट्स, नाशण्याचे सत्व म्हणजे तुझे आयर्न डेफिशियन्सी करेक्ट करपाक जाय. मागीर आजकाल थायरॉइड प्रॉब्लेम्स खूप झाले. सो मेडिटेशन अँड ऑल दीस थिंग्स ऑल्सो वील हेल्प. सो पार्टली से 10-15% मेडिसिन्स वील हेल्प. उरिल्लो सगळो आहाराचेर आणि व्यायामाचेर भार दवरपाचो तातून ते पेरिमेनोपॉजचो प्रॉब्लेम सामके कमी जातात. पण हांच्या डॉक्टर असे म्हणजे एक जनरल सर कॅल्शियमची गोळी त्यांच्यानी घेतच चलता काय यू हॅव टू डिसऑर्डर. रेग्युलर कॅल्शियम घेतल्यावर चलता. समटाईम्स देर आर सम कॅल्शियम प्रिपरेशन दे कॅनॉट टेक. त्यांना जर किडनी प्रॉब्लेम असलो जाल्यार स्पेसिफिकली मागीर ते सॉल्ट चेंज करून दुसरे तरेचे कॅल्शियम. म्हणजे खंयच्या म्हणजे कॅल्शियम सायट्रेट असेल. कॅल्शियम सायट्रेट मेलेट इज सेफर एज कंपेर्ड टू कार्बोनेट. पण दॅट गिव्ह म्हणजे पण पेशंटाक जर किती किडनीचो प्रॉब्लेम असा जाल्यार मागीर वी कॅनॉट गिव्ह इट. सो ते स्पेसिफिक थोडेच पेशंट असा ग्रुप त्यांना कॅल्शियम इज नॉट अ प्रॉब्लेम. पण कॅल्शियम गुळी घेऊन लोकांक किडनी स्टोन जायना ही चुकीची. मेन प्रॉब्लेम म्हणजे लोक उदक कमी पितात. मिनिमम 12-15 ग्लास ए नॉर्मल पर्सन शूड ड्रिंक फॉर 20 kgs इट इज इक्वल टू 1 लिटर ऑफ वॉटर. सो तुझे जर 60 किलो असत तर तुम्हाला दिसाक 3 लिटर उदक तुम्ही पिऊ जाय. हो ताजो सिंपल कन्वर्शन. सो कितले उदक पिवपाचे इज डिसायडेड बाय युअर बॉडी वेट. तो 100 किलोचो मनीस असा आणि 5 लिटर उदक पिऊ जाय. अच्छा. सो डॉक्टर म्हणजे अशा या माध्यमातल्या आमकां कितीशी नवी माहिती मिळतात. दिस वॉज जस्ट अ व्हेरी सिंपल थिंग बट द वे युअर ऍड्रेस म्हणजे ज्याचे वजन 60 किलो असा त्याने 3 लिटर उदक कमीत ते 3 लिटर उदक पिवपाक जाय. म्हणजे हो जो प्रोपोर्शन म्हणजे पर्सेंट वाईज की हो इम्पॉर्टंट म्हाका आसा. आजच्या काळात ह्यो 2-3 गजाली जर सगळ्या लोकांनी लक्षात घेतले जाल्यार सुद्धा हेल्प्स फॉर वेट लॉस ऑल्सो. बरोबर. सो तुमच्या वजनूय मर्यादेन उरतले, तुमकां एडेक्वेट हायड्रेशन जातलें म्हणजे व्यवस्थित उदक मेळटलें, किडनी डिसऑर्डर्स कमी जातले. आणि जसं डॉक्टर उदक पासून परत सांगलं की युरिक एसिड ह्याचे बाकीचे जे म्हणजे मेटाबॉलाइट्स एक्युमुलेट जाता ते वॉशआउट, ते वॉशआउट जातले आणि यू विल लिव्ह व्हेरी हेल्दी लाईफ एट प्रॅक्टिकली नो कॉस्ट. म्हाका दिसता कांयच खर्च ना. बरेचशे मोलादीक माहिती या निमतान दिली. डॉक्टर एक तुम्ही टेक होम मेसेज म्हणून आमचे जे सगळे पळोवप आसा तांकां दियात आणि वी विल वाइंड अप विथ दिस प्रोग्राम. एक टिक मेसेज एकूच घेवपाची की जाता तितले आपल्या जिबेचेर ताबो दियात. ते जीब जर ताब्यान उरली खावपाक आणि उलोवपाक जाल्यार आमचे आरोग्य बरे उरतले, लोकांकडे आमची वागणूक बरी उरतली आणि हाडाचे दुयेंसूच चड कसलीच बाकीची दुयेंसां जावपाची. सो फास्टिंग, इंटरमिटंट फास्टिंग इज वन थिंग आय थिंक वील स्ट्रॉंगली प्रोपोगेट. उपास करपाक शिकात, ऑटोमॅटिक जिबेचेर ताबो येतलो. आहार जेवतासतना तो नॅचरल फूड असा काय ते प्रोसेस फूड असा हाजेर लक्ष दियात. भुरग्यांचेर लक्ष दियात, भुरग्यांक कितें कितें खावप देना. आणि रेग्युलर कसलोय व्यायाम तुमकां जाय तसलो पासयेक वचात किंवा जिमान वचात किंवा योगा करात बट मेक इट अ पार्ट ऑफ युअर लायफस्टाईल. बरोबर. सो अगेन हांव जस्ट एकाच वाक्यान सांगता की आमची जी पहिलीची ट्रेडिशनल पद्धत आसा दॅट वॉज द बेस्ट आणि दॅट आय थिंक इट इज अ रियली हाय टायम दॅट वी गो बॅक टू अवर रूट्स म्हणटात तसे. ते जर सगळ्यांनी सांग प्रत्येक म्हणजे तुमचं तो मेडिटेशन असो योगासन असो या सगळ्यांनी तुम्ही प्रत्येक फोटो हायलाईट केला की आमची पहिलीची जी सिस्टम असली ती सगळ्या इवन डायट रादर दॅन गोईंग फॉर ऑल दीस हाय फाय थिंग कायच करपाची गरज ना. जे आम्ही ट्रेडिशनल खाताले तेच खाऊया, त्याच पद्धतीने जगूया, प्रेमान सगळ्याकडे जगूया. डॉक्टर तुम्ही आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगली की आमच्या जिबेचेर कंट्रोल दोऱ्या, उलयतना त्याचप्रमाणे खातना. हे ते केले जाल्यार तुमकां सगळ्यांक म्हाका आसा बरी भलायकी नक्कीच मेळटली. आयच्या कार्यावळीच्या निमतान जे सगळे नातलांच्या परबेच्या निमतान जे सगळे लोक आमचे भाव भयणां कार्यक्रम पळयतात तांकां आणि तुमकां सगळ्यांक काळजांसान देव बरें करूं. मुजत वेळ काढून आयल्या बद्दल काळजांसान तुमकां देव बरें करूं. नमस्कार.